नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र राहुल बेदरे आणि तुम्ही पाहताय गावाकडची शेती यूट्यूब चॅनल। तर मित्रांनो, व्हिडिओला चालू करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक करून घ्या। आज आपण या ठिकाणी बेंड बनवणार आहे। बऱ्याच कमेंट येत होत्या, तर इथं 3 इंचीचा 2 फुटाचा तुकडा घेतलेला आहे मित्रांनो, आणि बाटलीचं जे खालचं बूड आहे ते कट करून घेतलेलं आहे, आणि एक बाजू टोपण घेतलेलं आहे, आणि मेन कागदाच्या साह्यानं यामध्ये वाळू सध्या भरून घेत आहे। पूर्ण लेवलनं घ्यायचं आहे, आणि आदळून पूर्ण वाळू भरून घ्यायची आहे। यामध्ये पूर्ण यातला एअर काढून घ्यायचा, आणि संपूर्ण रेती भरून घ्या यामध्ये। त्यानंतर भरून घेतल्यानंतर या ठिकाणी आपण गरम करून घेणार आहेत। संपूर्ण भरून घेतलेलं आहे या ठिकाणी, तर खाली घे जाते, तर पूर्ण ठोकून यामध्ये भरून घ्यायची रेती। त्यानंतर तुम्ही मेन कागदाचं पॅकिंगसुद्धा टाकू शकता, आणि त्यानंतर पूर्ण एक बाजू दोन्ही पॅक करून तर या ठिकाणी आपण गरम करून घेणार आहे। वरनं अजित दर या ठिकाणी गरम करायला चालू केलेलं आहे। हे संपूर्ण गरम झाल्यानंतर ह्याला आपण बेंड देणार आहे। तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, आणि आत्तापर्यंत चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा। तर हे फिरवत पूर्ण आपल्याला गरम करून घ्यायचं आहे, आणि चांगलं गरम करायचं आहे। तुम्ही जर तुमच्याकडे शेगडी जर उपलब्ध नसेल तर गॅसवरसुद्धा गरम करू शकता, किंवा इस्त्याचा आर पाडायचा आहे आपल्याला आणि त्याच्यावरती गरम करायचं आहे। तुम्ही तुमच्या उपलब्धीनुसार करू शकता। इथं 3 इंचीचं आज आपण बेंड बनवणार आहे। बऱ्याच कमेंट येत होत्या, त्यामुळं आजचा व्हिडिओ बनवतो आहे आपण। अशा प्रकारे झाडाच्या बुडाला आपण दाबून घेत आहे, आणि दाबून चांगलं त्याला धरायचं आहे, आणि त्यानंतर पाण्याच्या ह्यानं पुसून घ्यायचं आहे पाईप आपल्याला, आणि गार करायचं आहे त्या ठिकाणी। संपूर्ण गार केल्यानंतरच पाईप सोडायचा, तोपर्यंत पाईप सोडायचा नाही मित्रांनो। आणि थोड्या गुड्या पडल्यासारखं दिसतंय इथं, परंतु घरी आपण प्रयत्न केलेला आहे मित्रांनो बनवण्याचा, त्याच्यामुळं तुम्ही समजून घेऊ शकता। आणि लवकरच आपण बिगर गुढी पडतासुद्धा बनवून दाखवणार आहे, त्याच्यावर काम चालू आहे मित्रांनो। गुढी पडली तरीसुद्धा काय हरकत नाही, चांगलं झालेलं आहे, काय अडचण येत नाही नवीन पाईप असल्यामुळं। तर भेटू पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।